राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेऊन पूर परिस्थितीची माहिती दिली आहे. शेकडो वर्षात झाला नाही इतका पाऊस यंदा काही दिवसात पडलाय, त्यामुळे नियोजन चुकलं किंवा तांत्रिक चूक झाली असं म्हणता येणार नाही. ही नैसर्गिक आपत्ती आहे असं गिरीश महाजन म्हणाले. मनुष्यबळ कितीही लागू दे, गावं 5 ते 6 दिवसात चकाचक झाली पाहिजेत असे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत असं त्यांनी सांगितलंय. सोशल मीडियावर आता मी आता तुम्हाला सांगितलं, आता मला सोशल मीडियावर एकदा दाखवलं की 4-5 हजार लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. काल आपण एका पत्रकार कोणतं मला माहिती त्याचं संभाषण होतं की 3-4 हजार लोक खपले आमच्याकडे, पण बाहेर आकडा येत नाही सरकारी. म्हणजे आपण ऐकलं असेल मला वाटतं ते, नाही विश्वास म्हणजे काय, आता एखाद्या माणसाने सांगायचं इथे, एखाद्या माणसाने सांगायचं इथे 5 हजार लोक मेलेले आहेत. आता हा काय विश्वास आहे का विश्वास आहे, म्हणजे काही कोणाला बंधन आहे की नाही कोणावर काही. आता माझ्यावर तुम्ही म्हणता 1.5 लाख खर्च आहे, तर मी रेस्ट हाऊसला थांबलेलो आहे आमच्या इरिगेशनच्या. मी जेवायला सुद्धा गेलो तर मग आमचे संघाचे स्वयंसेवक होते जुने, ते 2 जण त्याच्याकडे मला 2 दिवस जेवायला बोललो, मी तिथे गेलो. सकाळी मी जेवतच नाही आहे, सकाळी एक इडली खातो, तर इडलीची किंमत काय तुमच्याकडे मग मला माहिती नाही तिथे काय एवढी लाखात आहे का हजारात आहे. मी शाकाहारी माणूस आहे, मी बाकी मला काही पिढगड चालत नाही, मी सगळं हॉटेलचं जेवण कधी जेवत नाही, मी घरी जाऊनच जेवतो आहे कुणाचे कार्यकर्त्याच्या. मी 3 दिवसामध्ये मी रेस्ट हाऊसला सुद्धा जेवलो नाही त्यांचं जेवण किंवा शासकीय खर्च केला म्हणून. मला वाटतं फार सोशल मीडियावर आपण लक्ष देऊ नका, याच्या बातम्या अनेक येत आहेत असेल रागाने. बघा आता 5-5 दिवस मंत्री आम्ही इथे रात्रंदिवस काम करतोय, मी सुद्धा आपण बघतोय. मी आधी 2-3 दिवस नाशिकमध्ये पूर्ण ओला होतो, 2 दिवस मी कोल्हापूरमध्ये होतो, तिथून मी रस्त्यावर होतो, आम्ही बोटीने इथे आलो. आता तिथलाही केवढा विपर्यास आपण झाला आपण बघितला असेल. मी निघताना मी नुसतं अधिकाऱ्यांना असं केलं तर त्याच्यावरून केवढा म्हणजे सगळं केवढं केलेलं सगळं गेलं त्याचं काही म्हणा, म्हणजे त्याचं माझं काही म्हणणं नाही. परंतु मला असं वाटतं फार सोशल मीडियावर विश्वास न ठेवता, मी काल क्लिप ऐकली तर म्हणजे 3-3 हजार लोक खपलेत पण शासन दाखवत नाही आहे. आता तुम्हाला पट्टं आहे का, हे तुमच्या नजरेतून लपणार आहे का? आजही परत आता एक बॅग आता SP वगैरे सगळ्यात वरती क्लिअर करतात 5 हजार लोक गेले म्हणजे 4 ते 5 हजार लोक गेलेत म्हणजे याच्यामध्ये. आता सोशल मीडियावर कोणाचं कोणाचं बंधन राहिलेलं नाही, त्यामुळे मला वाटतं आपण आम्हाला मदत करा. अशा जर अफवा असतील तर आपण वस्तुस्थिती त्या ठिकाणी मांडा. राज्यातले काही जिल्हे मग अगदी ठाणा पनवेलपासून असेल, वसई विरारपासून असेल, नाशिक असेल, आणि मोठ्या प्रमाणामध्ये सांगली आणि कोल्हापूर आपले 2 जिल्हे या ठिकाणी आहेत. बाजूचा कराड वगैरे आहेत औषधं. परंतु अनेक जिल्ह्यामध्ये यावेळेला अतिवृष्टी झाल्यामुळे हे सगळे जिल्हे संकटात सापडलेले आहेत. आपलीच माणसं आहेत संकटामध्ये सापडलेली आहेत. गणपती उत्सव समोर आहेत आणि मला माहिती आहे की गणपतीसर आपण मोठ्या प्रमाणामध्ये वर्गणी जमा करतो, मोठा खर्च करतो, देखावे करतो, मिरवणुकांवर खर्च करतो. मला वाटतं समाजातील आपलाच एक भाऊ हा आता संकटामध्ये सापडलेला आहे. मी सगळ्यांना आवाहन करेल की या खर्चामध्ये थोडी काटकसर करून जर आपल्याला काही या ठिकाणी मदत करता आली तर ते अधिक बरं होईल. आणि म्हणून फार अवास्तव खर्च न करता निश्चित हा आमचा धार्मिक उत्सव तो आम्ही साजरा केलाच पाहिजे, परंतु थोडी खर्चामध्ये जर कपात केली आणि तो पैसा जर आपण यांना मदतीसाठी दिला तर मला वाटतं ते अधिक बरं राहील.